नमस्कार मित्रांनो, SOC क्लासेटेक मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर इयत्ता 10वीची जर तुम्हाला सायन्सचे व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्यांच्या लिंक दिल्या आहेत, जाऊन तुम्ही बघू शकता. आज आपल्याला बघायचं आहे इयत्ता 10वी मराठी कुमार भारती पाठ दुसरा बोलतो मराठी. आणि हा पाठ कसा आहे, मराठी भाषा कशा प्रकारे आपण वापरायला पाहिजे किंवा मराठी भाषेमध्ये जे शब्द आहेत त्याचे कशाप्रकारे अर्थ निघतात हे आपण याच्यामध्ये बघितले. आता याच्यामध्ये जे काही कृती दिलेल्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा फेसबुकवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा मित्रांनो, कृतीमध्ये आपल्याला इथं काय दिलेलं आहे. इथं पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, आकृत्या पूर्ण करा. त्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये दिलेलं आहे, भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय काय करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिला उपाय आपण इथं लिहिलेला आहे, योग्य अर्थाने क्रियापद वापरणे. काय आहे? योग्य अर्थाने क्रियापद वापरणे. दुसरं आहे, क्रियापदाला योग्य प्रत्यय लावणे. म्हणजे भाषाचा जर अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे योग्य अर्थाने क्रियापद वापरणे आणि दुसरं म्हणजे क्रियापदाला योग्य प्रत्यय लावणे. त्यानंतर आमध्ये दिलेले आपल्याला मराठी भाषेची श्रीमंती. आता पहिली श्रीमंती बघा काय आहे, तर मराठी ढंगांचे शब्दप्रयोग. आता मराठीचे जे शब्द असतात त्यांचे ढंग वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ बघा मारणे. आता मारणे दोन प्रकारे आपण त्याला वापर करू शकतो. मारणे म्हणजे हातपाय मारणे, ठीक आहे, पोहताना हातपाय मारतो त्या प्रकारे. किंवा मारणे म्हणजे मार देणे असा सुद्धा अर्थ होतो. म्हणजे हे त्याची काय एक श्रीमंती आहे त्यांच्या ढंगाची. दुसरं आहे, एकाच क्रियापदाचे वेगवेगळे अर्थ. हेच आहे मग, एकाच क्रियापदाचे वेगवेगळे अर्थ. तर या गोष्टी तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर आहे, शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. पहिला फायदा आहे, भाषेची गंमत जाणून घेता येते. दुसरा फायदा आहे, खूप नवीन माहिती मिळते. तिसरा फायदा आहे, शब्दाच्या पाळेमुळे किती दूरवर असतात हे कळते. म्हणजे जी शब्द आहे त्या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली, ती शब्द आला कुठून, ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला यापासून समजतात. आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत, बरोबर आहे. त्यानंतर आहे, शब्द मनात पक्का रुजतो. जर त्याची आपण व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात. म्हणजे भाषेची गंमत समजते, नवीन माहिती मिळते, शब्द कुठून आला तो समजतो, ठीक आहे, आपल्या भाषिक चुका होत नाहीत व शब्द मनात पक्का रुजतो. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करायची आहे. मराठी भाषेची खास शैली कोणती आहे, ती म्हणजे वाक्यप्रचार. काय आहे? वाक्यप्रचार. मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा, कोणती उपमा दिलेली आहे लेखिकेने? हवा. शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे साधन म्हणजे शब्दकोश. गटात न बसणारा शब्द ओळखा, चौकट पूर्ण करा. एट, डोल, रुबाब व चेन. तर बघितलं तर आहे चेन. ए, डोल, रुबाब या सगळ्यांचा अर्थ सारखा होतो, चेनचा मात्र अर्थ वेगळा होतो. कपाळ, हस्त, ललाट आणि भाल याच्यामध्ये हस्त हा वेगळा आहे आणि बाकीच्या सगळ्यांचा अर्थ कपाळ हा होतो. नंतर आहे विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय. याच्यामधून विनोद हा वेगळा आहे कारण नवल, आश्चर्य आणि विस्मय या सगळ्यांचा अर्थ सारखाच होतो. संपत्ती, संपदा, कांता व दौलत यामधून कांता हा वेगळा आहे कारण संपत्ती, संपदा व दौलत हे वेगळे शब्द आहेत. वेगळे म्हणजे कांतापेक्षा कांता एक नाव झालं, एक नाम झालं, बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध. तर यामधून प्रख्यात, नामांकित आणि प्रसिद्ध हे एकाच प्रकारचे शब्द आहेत. प्रज्ञा म्हणजे एक नाव झालं, एक नाम झालं, ठीक आहे, ध्यानात ठेवा. नंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे,
पुढे दिलेल्या अनेक वचनी नामाचे एक वचनी रूप लिहून त्याचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. आता कोणकोणते शब्द दिलेत बघा, नाम दिलेत रस्ते, वेळा, भिंती, विहिरी, घड्याळे, माणसे. तर बघा मित्रांनो, पहिले दिले रस्ता. रस्त्याचे सामान्य रूप आहे, सामान्य रूप म्हणण्यापेक्षा एक वचनी रूप आहे ते म्हणजे रस्ता. आणि वाक्यात उपयोग आहे डोंगराचा रस्ता वळणदार आहे. नंतर आहे वेळा. वेळाचा एक वचनी आहे वेळ. आणि याचा वाक्यात उपयोग आहे परीक्षेची वेळ जवळ आली. नंतर आहे भिंती. भिंतीचं एक वचनी आहे भिंत. वाक्यात उपयोग आहे रंग लावलेली भिंत छान दिसते. नंतरच आहे विहिरी. विहिरीचं एक वचनी आहे विहीर. वाक्यात उपयोग आहे आमची विहीर खूप खोल आहे. नंतरच आहे घड्याळे. बरोबर आहे, एक वचन आहे घड्याळ. ळ पाहिजे इथं, घड्याळ. वाक्यात उपयोग आहे बाबांनी मला नवीन घड्याळ आणले. माणसे, एक वचनी आहे माणूस. आणि वाक्यात उपयोग आहे पावसात एकही माणूस घराबाहेर पडत नाही. पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. पसरवलेली खोटी बातमी, त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण अफवा म्हणतो. ज्याला मरण नाही त्याला आपण अमर म्हणतो. बरोबर आहे, समाजाची सेवा करणारा समाजसेवक असतो. पण आजकाल कोणी समाजसेवक नाही. संपादन करणारा त्याला आपण संपादक म्हणतो. आहे की नाही, सगळं लिहून घेऊ शकतो तुम्ही. नंतर आहे स्वमत. आता हे याचे उत्तर काय मी लिहून देणार नाही, थोडक्यात तुम्हाला याची माहिती देणार. पहिलं आहे तुम्ही शहाणे आहात. या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थछटा लिहा. आता बघा मित्रांनो, तुम्ही शहाणे आहात. आता हे आपण दोन प्रकारे वापरतो. आता शहाण्याचा अर्थ काय होतो, तुम्ही फार हुशार आहात, तुम्ही जे निर्णय घेता ते योग्य घेऊ शकता. आहे की नाही, जी आपली आई असते आईला नेहमी असंच वाटते की आपला मुलगा शहाणा आहे. मग त्यावेळेस जर आपण असं वाक्य जर बोललो तुम्ही शहाणे आहात किंवा तू शहाणा आहे, तर बऱ्याच वेळा आईचे शब्द आपल्याला कसे वाटतात, चांगले वाटणार. आई आपल्याला शहाणी म्हणते म्हणजे आपण त्या कामासाठी योग्य आहे असं आपल्याला वाटणार. पण एखाद्या माणसाला जर सांगूनही समजत नसेल, तो वारंवार चुका करत असेल आणि तरीही त्याला काही गोष्ट समजत नसेल, अशा वेळेस आपण काय म्हणणार, अशा वेळेस सुद्धा आपण त्याला असंच म्हणतो तुम्ही लय शहाणे आहात किंवा तुम्ही शहाणे आहात, तुम्ही शहाणे आहात म्हणून तुमच्यासोबत असं होते. याचा अर्थ काय होतो, याला आपण तुम्ही मूर्ख आहात असे आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही शहाणे आहात याला दोन प्रकारे अर्थ आहे. एक म्हणजे तुम्ही शहाणे आहात तुम्ही हुशार आहात, एक अशा प्रकारे होतो. आणि दुसरा होतो की तुम्ही शहाणे आहात याचा अर्थ, याला आपण जर उद्धटपणे म्हणलं तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही मूर्ख आहात. म्हणजे दोन प्रकारे याचा अर्थ आपल्या इथं पाहायला मिळतो. ठीक आहे, यावरून तुम्ही अजून याला याचं स्पष्टीकरण वाढवू शकता आणि लिहू शकता. हा बघा काय आहे, गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये. या लेखिकेच्या मताबद्दल तुमचे मत सोदाहरण लिहा. आता बघा लेखिकेचं म्हणणं कसं आहे, जर मराठी भाषेमध्ये जर शब्द असेल तर त्या जागेवर आपण दुसऱ्या भाषेतील शब्द का वापरावा, हे सुद्धा मला बरोबर वाटतं. कारण बघा, आता एक शब्द बघा केक. आता केक जर शब्द बघितला तर खरं बघितलं तर केक हा शब्द मराठी लोकांसाठी म्हणा किंवा जे मराठी भाषा जाणतात त्यासाठी केक हा शब्द नवीन आहे. त्यांनी केक कधी बघितलाच नव्हता किंवा तशा प्रकारची गोष्ट सुद्धा आपल्याकडे नव्हती. बरोबर आहे, पण ज्यावेळेस केक आपल्याकडे आला त्यावेळेस याला काय म्हणतात हे सुद्धा माहीत नव्हतं. पण त्यावेळेस आपल्या कानावर शब्द पडला की याला केक म्हणतात, मग तो शब्द आपण स्वीकारला. कारण त्यासाठी मराठीमध्ये शब्दच नाही आहे ना, केक या शब्दासाठी किंवा अशा वस्तूसाठी मराठीमध्ये कुठला शब्दच नाही आहे. मग अशा वेळेस आपण हा शब्द स्वीकारू शकतो. ऐक नाही, पण मराठीमध्ये काही शब्द असतानाही आपण जर मराठी भाषेमधले शब्द वापरत नसेल तर ही किती मोठी चूक आहे आपली. उदाहरणार्थ बघा, मी स्टडी केली. बरोबर आहे, आता मी स्टडी केली याला आपण मराठीमध्ये सुद्धा शुद्ध मराठीमध्ये सुद्धा बोलू शकतो, जसं की मी अभ्यास केला. म्हणजे मराठीमध्ये शब्द असूनही जर आपण इंग्रजी शब्द तिथे वापरत असेल किंवा इतर शब्द वापरत असेल
तरी किती मोठी चूक आहे आपली, आहे की नाही? तर त्यासाठी जी लेखिका आपल्याला सांगते की गरज नसताना इतर भाषेमधले शब्द वापरू नये किंवा ते शब्द वापरून बोलू नये, तर मला वाटतं हे योग्य आहे आणि हेच आपण करायला पाहिजे. त्यानंतरचं आहे ई, लेखिकेने मराठी भाषेला मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. तर बघा, मराठी भाषेचा सन्मान असायलाच हवा. मराठी भाषा हे आपलं गौरव आहे, आहे की नाही? लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे आणि हे योग्यच आहे, कारण मराठी भाषा जर बघितली तर एक अलग रंगछटा आहे तिला, आहे की नाही? मराठी भाषा जर आपण बारकाईने बघितली तर तिचे ढंगांचे शब्द प्रयोग बघा, त्या भाषेची खासियत बघा, क्रियापदाचे वेगवेगळे अर्थ बघा, तर हे आपल्याला काय करतात, एक रोमांच आपल्यामध्ये भरून काढतात. आणि जे ग्रंथ असतील, ज्ञानेश्वरी असेल, तुकोबाची गाथा असेल, रामदासांचा दासबोध असेल, यासारखी अजरामर ग्रंथ हे मराठीत आहेत. जर आपल्याला खरं ज्ञान पाहिजे असेल तर हे मराठीतून आपल्याला मिळते. इंग्रजी भाषेमधून तुम्ही कधीही ज्ञान मिळवू शकत नाही, फक्त कामापुरतीच भाषा तुम्ही बोलू शकता. खरं जर ज्ञान जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट मराठीमध्येच समजून घ्यावी लागेल. इंग्रजीमध्ये बरेच शब्द आहेत, पण इंग्रजीमधला ज्यावेळेस तुम्हाला अर्थ समजत नाही किंवा एखादी गोष्ट समजत नाही, तीच गोष्ट जर तुम्हाला मराठीमध्ये सांगितली तर लवकर समजते, म्हणजे मराठी भाषेमध्ये किती गोडवा आहे आपल्याला समजते. मराठी भाषा ही सन्मानार्थ आहे, म्हणून मराठी भाषेचाच आपण वापर केला पाहिजे. तर अशा प्रकारचं मित्रांनो आपण लिहू शकतो आपल्या मराठी भाषेबद्दल, आणि नेहमीच आपण आपल्या मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग.